नमस्कार, मी प्रियंका वीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या अहमदनगरचे कोरोना मीटर या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। यामध्ये आज आपण जाणून घेऊया अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आजची कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी। तर आपण सुरुवात करूया राहता तालुक्यापासून। राहता तालुक्यामध्ये 214 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यासोबतच संगमनेर तालुक्यात देखील 205 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। श्रीरामपूर येथे 105 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर नेवासा तालुक्यात देखील 52 रुग्णांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। यासोबतच पाथर्डी येथे 117 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे, तर अकोले तालुक्यामध्ये देखील 161 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। कोपरगाव येथे 106 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर कर्जत येथे 5 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। यासोबतच आता आपण जाणार आहोत पारनेर तालुक्याकडे। पारनेर तालुक्यात देखील 47 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे, तर राहुरी येथे 90 रुग्णांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। यासोबतच आपण पाहूया शेवगाव तालुक्यात देखील 65 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत। जामखेड येथे 18 रुग्णांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे, तर श्रीगोंदे येथे 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत। यासोबतच सर्व नगर शहर मिलिटरी कॅम्प कॉर्पोरेशन या सर्व ठिकाणची आजची आकडेवारी जी आहे ती एकूण आकडेवारी 2020 एवढी झालेली आहे। कालची आकडेवारी ही 1842 एवढी होती, मात्र आजची तीच आकडेवारी 2020 एवढी झालेली आहे। त्यामुळे आपल्याला देखील आणखीन सतर्क राहण्याची गरज आता भासू लागलेली आहे। यासोबतच शासनाने लॉकडाऊन जरी केले असले तरी देखील आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे, त्यामुळे काळजी घ्या, घरात राहा आणि सुरक्षित राहा।